नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय रात्रीचं पश्चिम महाराष्ट्र बुलेटिन. जाणून घेऊयात दिवसभरातील ठळक घडामोडी. सुरुवातीला बातम्या पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातून. विधान परिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 11 मातब्बर उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. यामध्ये शिक्षक नेते दादासाहेब लाड, खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील आदी नावांचा समावेश आहे. त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागत अपक्ष अर्ज दाखल केले होते. आता अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मित्रपक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक जयंत आसगावकर यांना फायदा होणार आहे. तर जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा करण्यात पालकमंत्री सतेज पाटील यांना यश आल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहे. महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतीने याबाबत जोरदार पाठपुरावा सुरू आहे. या मागणीला खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा देत दिल्ली दरबारी ही मागणी पोहोचवू असे आश्वासन कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या शिष्टमंडळास दिले. बोलोली तालुका करवीर येथील लोकनियुक्त सरपंच सदाशिव बापू बाटे यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव नामंजूर झाला आहे. ग्रामपंचायतीत एकूण सदस्य संख्या 12 असून एकूण सदस्य संख्येच्या किमान 3/3 सदस्य म्हणजे 9 सदस्य ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक होते, पण सरपंच आणि 3 सदस्य अनुपस्थित राहिल्याने तहसीलदार शीतल मुळे भांबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला. आता बातम्या पाहूयात सातारा जिल्ह्यातून. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस आली असून खुलासा करण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आज कराड येथे पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस दिली होती. आता ऐन दिवाळीत मला नोटीस बजावली आहे, सत्तेचा वापर कसा व कोणासाठी करावा हे भाजपाने दिले, अशा शब्दात चव्हाण यांनी टीकास्त्र सोडलंय. संगीत रसिकांना आस लागलेल्या औंध संगीत महोत्सवाचे सूर अखेर जुळले आहेत. 22 नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने महोत्सव साजरा होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. यावर्षी देखील शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सप्तसुरांची बरसात होणार असून या महोत्सवाचे हे 80वे वर्ष आहे. आता सांगली जिल्ह्यातील काही ठळक घडामोडी पाहूयात. गेल्या वर्षभरापासून केरोसिनचा पुरवठा बंद आहे. शिराळा तालुका डोंगरी असल्याने वारंवार वीज जाते, शिवाय वेळेवर गॅसची टाकी मिळणं कठीण जातं. सामान्य माणसाला महिन्याला टाकी भरून घेणे परवडत नाही, तसेच बऱ्याचदा विक्रेते आणि ग्राहकांमध्ये वाद होतात. यामुळे केरोसिनचा कोटा पूर्वीप्रमाणे मिळावा अशी मागणी तालुक्यातील केरोसिन विक्रेत्यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टाच्या 60व्या उपनगराध्यक्षपदी तेजश्री अनिल बोंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ऑनलाईन पद्धतीने निवड प्रक्रिया झाली. पीठासन अधिकारी स्नेहा माळी यांनी बोंडे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी पालिकेच्या काकासाहेब शिंदे सभागृहात नूतन उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे यांचा सत्कार करण्यात आला. पुणे मिरज लोंढा या बहुचर्चित रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. येत्या काही महिन्यातच हे काम पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. यामुळे पुणे मुंबई आणि गुजरातसह उत्तर भारताकडे जाणाऱ्या सांगली कोल्हापूर भागातील रेल्वे प्रवाशांच्या वेळेत आणि पैशांमध्ये मोठी बचत होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील दिलीप बिल्डकॉन या कंपनीच्या अधिकाऱ्याला लुबाडल्याचा प्रकार पुढे आलाय. विनायक ओमप्रकाश पांडे वय 40 सध्या राहणार सिद्धेवाडी मूळ गाव भोपाळ यांच्याकडून रिक्षा चालकाने बॅग काढून घेतली, तर मोटरसायकलवरील दोघांनी खिशात जबरदस्तीने हात घालून धमकी देत 1,000 रुपये काढून घेतले. या प्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मिरज मध्ये प्रेम प्रकरणातून तिघांना मंगल टॉकीज जवळील अमीर दस्तगीर मुजावर या तरुणाच्या घरात घुसून त्याच्या आई वडिलांवर आणि बहिणीवर कोयत्याने हल्ला केला. मंगळवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी नागेश दत्ता माने, नूर महम्मद शेख, सिकंदर बादशाह सय्यद, सर्व राहणार कैकाडी गल्ली यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता शेवटी पाहूयात बातम्या सोलापूर जिल्ह्यातून. बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावातील तळ्यामध्ये विविध प्रकारची घाण साचत असून या घाणीमुळे हा तलाव रोगराईचे केंद्र बनत चालला आहे. या तलावाच्या पाण्यावरती दूषित तवंग आला असून यामुळे दुर्गंधी पसरत आहे. याबरोबरच पश्चिम महाराष्ट्र न्यूज बुलेटिन संपलं. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी आमच्या तरुणभारत.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. तसेच स्पेशल स्टोरीज आणि न्यूज बुलेटिनसाठी तरुण भारत न्यूज हे आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.